जे पांढरी दाढी वाढवली आहे, रंगीबेरंगी कपडे घालून, जे हेलिकॉप्टरने बद्री केदारला पाच पाच सहा सहा वेळा जातात, जे रिकाम टेकडे आहे, ज्यांना काही काम धंदा नाहीये. अहो बावनकुळेजी, तुम्ही जे आज स्टेटमेंट केलं ना, त्याने खरोखरच हसू आलं. कारण तुम्हाला हे माहिती नाही की खरं देशातला बोंडू बाबा कोण आहे, जे पांढरी दाढी वाढवली आहे, रंगीबेरंगी कपडे घालून, जे हेलिकॉप्टरने बद्री केदारला पाच पाच सहा सहा वेळा जातात, जे रिकाम टेकडे आहे, ज्यांना काही काम धंदा नाहीये. अरे या देशातले हिंदू धर्मीय लोक चारधाम यात्रा करतात, गंगोत्री जमुनोत्री बद्री केदार पासून केदारपर्यंत चालत जातात. अहो कन्याकुमारी ते काश्मीर नाही, पण त्या बद्रीपासून तर केदारपर्यंत चालून दाखवावं ना, ते चालू शकत नाही. हे सगळे ढोंगीपणा आहे. तरुणांना नोकऱ्या द्यायच्या नाही, रोजगार द्यायचा नाही, आणि त्यांना सांगायचं की गटारातनं ट्यूब टाका आणि पकोडे तलोर पैसे कमाव, गणपतीचं प्लास्टिक सर्जरी त्यावेळेस पुराण काळात आम्ही केलेली आहे, असे विधानं करून स्वतःची शोभा करणारे, कामाख्या देवीला जाऊन तिकडे जादूटोणा करून सत्ता मिळवणारे, अशा लोकांची बरोबर तुम्ही बसता. आणि तुम्ही संविधानाचं नाव सुद्धा घेत नाही, तुम्ही तर मनुस्मृती आणायला बघताय. अहो ते काय तुम्हाला काय वाटलं, काँग्रेसने कुठून पैसा आणला, भारत जोडो यात्रा कुठून केली? अहो ते काय रेतीचा धंदा करून पैसा करोडो रुपये कमवले आहेत, का सिमेंटचा धंदा करून पैसे कमवलेले आहेत, का देशाला लुटलेलं आहे, देशाला विकलेलं आहे अडाणी अंबानींना? तेव्हा आपलं स्वतःचं हसं करून घेऊ नका. तुम्ही काय आहात, तुमची सत्ता काय आहे? आणि मोदी आणि शहांना म्हणा, तुम्ही जरा एकदा देशात चार पावलं तरी चालून दाखवा.